नमस्कार मित्रांनो, मी आहे शेखर। स्वागत आहे आपल्या चॅनलवर नॉन स्टॉप शेखर। या आज आपण अशा जागेवर आलो आहे जिथं पानांची भरमार आहे। पुण्यामध्ये 10 ब्रांच ओपन झालेल्या तलब पान सेंटरची ही कहाणी। 10 ब्रांचपैकी एक ब्रांच बीटी गड रोडला आहे। असंच मी जाता जाता एक दिवस पान खाण्यासाठी थांबलो होतो, तर एकदम भारी पान ह्यांनी मला बनवून दिलं होतं। ते म्हणजे ह्यांचं चॉकलेट पान आणि कुल्फी पान। त्याचबरोबर दिवसेंदिवस बीटी गौडरची शान वाढवणारे हे तलब पान सेंटरमध्ये इतका मोठा मेन्यू आहे की तुम्ही जरी दररोज एक जरी पान ट्राय केलं तरी पण तुम्हाला महिने लागून जातील हे संपूर्ण पान खाण्यासाठी। एकदम ए ग्रेड वापरणारा माल, एकदम ऑथेंटिक असणारी टेस्ट आणि सगळ्यांना आवडणारं पानाचा टेस्ट, त्यामुळं पूर्ण बीटी गौड रोडच्या लोकांचं मन जिंकलं या तलब पान सेंटरने। त्याचबरोबर स्मोकिंग बिस्किट पण तुम्हाला इथे टेस्ट करायला भेटेल। तर या मित्रांनो, आपण टेस्ट करूया तलब पान सेंटरमधलं पान आणि स्मोकिंग बिस्किट। माझ्या मित्रांसोबत आलो आहे मी। अशा काही व्हिजिटला जाताना एकटं जाणं म्हणजे आमच्या नजरेमध्ये तो गुन्हा मानला जाईल, म्हणून माझ्या मित्रांसोबत मी या गोष्टी शेअर करतो आहे आणि त्यांच्यासोबतच मी आलो आहे इकडे। तर या आपण व्हिजिट करूया तलब पान सेंटरला। नमस्कार मित्रांनो, मी आहे शेखर। स्वागत आहे आपल्या चॅनलवर नॉन स्टॉप शेखर। आज आपण आलो होतो तलब पान सेंटरमध्ये। यांचे 10 स्टोर आहेत पूर्ण पुण्यामध्ये। सगळ्यात जास्त फेमस व्हायला लागलेली यांची फ्रँचायसी आहे आणि हे आमचे मित्र आहेत। यांच्याकडे आम्ही 2-3 दिवस पान टेस्ट करून गेलो आणि बीटी गौड रोडवर यांचं स्वतःचं शॉप आहे। हे एकदम सुंदर डिझाईन केलेलं आहे यांनी शॉप। आज आपण यांच्याकडे पान टेस्ट करूया। मी तुम्हाला पानची टेस्ट सांगेन आणि माझे मित्र पण इथं बरेचसे येत असतात, इथं पान टेस्ट करतात। सर नमस्कार। नमस्कार सर। पानाची पान सेंटर हे असं शॉप टाकायची तुमची कल्पना कशी काय तुमच्याकडे लागली? ऍक्च्युली माझा एक मित्र आहे, त्याने आम्हाला या गोष्टीबद्दल आयडिया दिली, त्याच्या निमित्ताने आम्ही हा पान शॉप म्हणजे चालू केलं। अच्छा। गेले 5 महिन्यापासून आपण इथे बीटी गौडवर माझा सेवा देत आहोत तलब पान शॉपची। म्हणजे भरपूर पुढे पान टाकले आपल्याकडे, जसं ऍक्च्युली भरपूर वाढायचं, टोटल 300+ व्हरायटीज आहेत आपल्या पान। 300+ व्हरायटी त्याच्यामध्ये डेली अवेलेबल भेटतात। डेली अवेलेबल 300+ पानं भेटतील तुम्हाला। ओके। आणि याच्यामध्ये सगळ्यात स्पेशल पान आपलं बेल्जियन चॉकलेट पान आहे, त्याच्यानंतर कुल्फी पान आहे, त्याच्यानंतर कलर स्पेशल आहे कुल्फी पान। हो। त्याच्यानंतर रामप्यारे बेस्ट आहे, रामप्यारे हे सगळ्यात आवडतं पान आहे बीटी गौडवरच्या लोकांचं। खूप जास्त पान सेल होतं। रिपीट कस्टमर तेवढेच? हो, भरपूर कस्टमर रिपीट आहे। अच्छा। आता मी काय म्हणतो सर, आमच्यासाठी तुम्ही कोणतं पान लागतो? तुमच्यासाठी एक बेस्ट पान आहे आपलं रामप्यारे, तुम्हाला टेस्ट करून दाखवू आणि बनवूनही दाखवू। अच्छा, बनवून पण दाखवतो। काय खास आहे रामप्यारे? रामप्यारेमध्ये खासियत अशी आहे की ते पान ऍक्च्युली फ्रोझन असतं, थंड असतं आणि ते थंड खाण्यामध्येच मजा आहे पानचं। ऍक्च्युली ते पान एका बाजूला ठेवायचं असतं, त्याच्यानंतर त्याचं रस घेऊन मध्ये चावायचं असतं। किती वयाच्या पुढचे माणसं तुमच्या इथं पान खाऊ शकतात? 2 वर्षाच्या पुढचे मुलं सगळे खाऊ शकतात, आपले पान एन्जॉय करू शकतात। अच्छा। फॅमिलीसाठी? फॅमिलीसाठी एकदम बेस्ट पान आहे ते, आणि 2 वर्षाच्या पुढचे मुलं सगळे पानं खाऊ शकतात। टोटली 300 पानं टोटली आपण फॅमिलीसाठीच अवेलेबल केलेले आहेत तलब पानमध्ये, आणि फॅमिली पान शॉप फॅमिली। मित्रांनो, हे जे शॉप आहे ना, यांनी खूप सुंदर डिझाईन केलेले आहे रामप्यारे हे पान टेस्ट करणार आहे। तर या आपण टेस्ट करूया रामप्यारे पान। मित्रांनो, आमचं हे रामप्यारे पान हे बनून तयार झालेले आहे। आता ह्याला डीप फ्रीजरमध्ये डीप फ्रीज करून ठेवावं लागेल आणि ह्याला 2 ते 3 तासानंतर आम्हाला हे खायला भेटेल। पण ह्यांच्याकडे पहिलेच बनवलेले पान आहे, त्यामुळे मी ते बनवलेलं पानच घेणार आहे आणि त्याच पानाला टेस्ट करणार आहे। हे आता ते बनवतील आणि त्याला 2-3 तास डीप फ्रीजरमध्ये डीप फ्रीज करायला टाकतील। मी विचार करत होतो की इथे येणारे कस्टमर जे रेग्युलर येतात त्यांना कसं काय हे पानामध्ये ऑप्शन कळत असतील की त्यांनी दररोज काय खावं म्हणून। असेच मला एक कस्टमर भेटले, त्यांनी मला त्यांचा एक रिव्ह्यू दिला, तो तुम्ही पहा। सर नमस्कार। सर नमस्कार। नमस्कार सर। कोणते कोणते पान खाता तुम्ही इकडे? बेसिकली काय, आमच्या बीटी गावडे रोड एरियामध्ये हो यांचं शॉप उघडलं होतं एक, आय थिंक जास्त टाइम नाही झालं आहे अजून। ओके। तरी आम्ही काय की जनरली वेन कधी काही पानची इच्छा असली तर आम्ही व्हेरायटी बघितली तर इकडेच येतो।
त्यांच्याकडे म्हणजे मेन्यू कार्ड बघितलं तर आय थिंक ऑलमोस्ट 35-40 डिफरंट टाइप्स आहेत. ओके, तर त्याच्यातनं आपलं म्हणजे आम्ही ट्राय करत राहतो, अजून मेन्यू संपला नाहीये. तुम्हाला पान एकंदरीत जास्त आवडते? येस येस सर्टनली. तर ऍक्च्युली कसं आहे, पान हे प्रकार जे आहे ते नॉर्मली एक जे पान भेटतं प्रत्येक दुकानामध्ये ते आपण ट्राय करत राहतो, पण एक वेगळं काही ट्राय करायचं असेल तर आम्ही इकडे. अच्छा, आणि तुम्हाला आवडतं पान कोणतं आहे यांचे? इकडे जे रेग्युलर जे एक कलकत्ता असतो आणि जे चॉकलेट पान आहे ते एक आमचं रेग्युलर आहे, वी कीप कमिंग. फॅमिली सगळ्यासाठी, फॅमिली सकट पण येतो कधी कधी. चालेल सर, थँक्यू थँक्यू. आज कोणतं पान घेताय तुम्ही? आज दोन पार्सल घेऊन जातो, एक चॉकलेट आणि एक कलकत्ता. ओके सर, ओके थँक्यू सर, थँक्यू. मित्रांनो, एका शॉप ओनरला अजून काय हवं असतं आपल्या प्रोडक्टची तारीफ होताना पाहून, तेवढ्याच त्या गोष्टीसाठी माणसाची मेहनत एवढी सगळ्यात जास्त चाललेली असते. त्याचबरोबर माझ्या मित्रांनी स्मोकिंग बिस्किटची पण मजा घेतली. इथे खूप कमी जागा आहे जिथे तुम्हाला स्मोकिंग बिस्किट ट्राय करायला भेटतं, त्यामुळे तुम्ही नक्की इथं तलफ पान सेंटरमध्ये नक्की व्हिजिट करा आणि स्मोकिंग बिस्किट ट्राय करा. मित्रांनो, मी हे राम प्यारे यांचं स्पेशल पान घेतलं आहे. एवढीशी एवढं छोटं पान दिसतंय पण ह्याची व्हॅल्यू तेवढी जास्त आहे यांच्या नजरेत, आणि लोकांना पण सगळ्यात जास्त आवडणारं पान घ्यायचं राम प्यारे स्पेशल. ह्याच्यामध्ये गुलकंद आणि व्हाईट चॉकलेट आहे स्पेशल. तुम्हाला दिसू शकतं हे बघा कसं लिक्विड लिक्विड दिसते. मी याला टेस्ट करतो. हे फ्रोझन पान आहे, ह्यांना हे बनवतात पहिल्यांदा आणि फ्रोझन करून ठेवतात. भरपूर लोकांना आवडतं आपल्या बीटी गाव रोडला. मी हे टेस्ट करून तुम्हाला सांगतो. एकदम आयसी आयसी असं वाटतंय, एकदम थंड असं बनलेलं पान आहे, आणि ह्याच्यामध्ये मिंट पण फ्लेवर असल्यामुळं हे पान एकदम तोंडामध्ये भुरळताना तोंडामध्ये विरघळताना अशी मागं टेस्ट होऊन जाते मिंटची. आपण मिंट खाल्ल्यानंतर कसा फ्लेवर येतो एकदम तसा फ्लेवर. हे पान मला भरपूर आवडलेलं आहे, राम प्यारे पान. राम प्यारे पान तुम्ही नक्की व्हिजिट करा तलफला. मी तर टेस्ट केल्यानंतर मला ह्याची क्वालिटी भरपूर आवडली, तुम्हाला पण नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो. भेटू आपण असे पुढच्या व्हिडिओ. मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. आम्ही तुमच्यासाठी नवनवीन असेच व्हिडिओ घेऊन येत असतो, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मित्रांनो, बाय बाय.